जाऊ दे आता काय, आता पेट्रोल भरायला तुम्ही गेला तरी तिथं फोटो असतो, काय करता का? ते कदाचित फोटो ह्याच्या करता असेल, आता 100 रुपयाचं पेट्रोल तुम्ही भरताय, त्याचं त्यांच्या साक्षीने आपण भरतोय असं असेल, असू ते, आता काय आहे तर मी काय वेगळा लागून गेलो का कुणी? जर देशातल्या सगळ्या नागरिकांच्या तुमच्या माझ्या सहित तो फोटो असणारच सर्टिफिकेट घेण्याचं बंधन घातलं असेल तर लोकशाही पद्धतीनं ते निवडून आलेले म्हणून त्यांनी ते आणलं आहे. आता लोकांनी त्याचा काही काही लोकांनी त्याची पब्लिसिटी किती करावी. आम्ही असं कुठेही सर्टिफिकेट देताना कुणाचे फोटो बिटो काही तसलं टाकत नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे की पहिल्यांदा त्या माणसाला कसं आपल्याला त्याच्यातनं बाहेर काढता येईल, त्या परिवाराला त्याच्यातनं कसं सुरक्षित बाहेर ठेवता येईल हा प्रयत्न केला पाहिजे. पण हां जाऊ द्या, तो विषय आत्ता नाही, आज ती चर्चा करण्यात काही अर्थ नाही. पुन्हा लोक म्हणतील की आमचा जीव जातो आहे, ह्यांना राजकारण पडलं आहे, ते बघू एकदा करोना दूर झाल्यानंतर काय बोलायचं ते त्या पद्धतीने बोलू.